Now we take central tendency. If the data collected in a survey of a group is sufficiently large, then it generally shows a peculiar property, and this property is called as a central tendency. The number around which the numbers in the data tend to cluster is called a measure of central tendency. Central tendency in Marathi it is called as a Kendriya Pravrutti. मित्रांनो आपण आज घेणार आहोत मीन. मीन म्हणजे मध्य. द अर्थमेटिकल ॲव्हरेज ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इन द गिव्हन डाटा इज नोन ॲज अर्थमेटिक मीन ऑर सिम्पली मीन. मीन इक्वल टू द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स इन द डाटा अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. नाऊ वी टेक एक्झाम्पल ऑन मीन. वी टेक प्रॅक्टिस सेट 7.5. एक्झाम्पल नंबर 1, यील्ड ऑफ सोयाबीन पर एकर इन क्विंटल इन मुकुंद फील्ड फॉर 7 इयर्स वॉच 10, 7, 5, 3, 9, 6, 9. फाइंड द मीन ऑफ द यील्ड पर एकर. आपल्याला मुकुंदच्या शेतामध्ये सोयाबीनचं जे उत्पन्न आहे ते 10 क्विंटल, 7 क्विंटल, 5 क्विंटल अशा स्वरूपात आलेलं आहे, तर आपल्याला त्याचा मीन म्हणजे मध्य फाइंड आउट करायचं आहे. आता मीन म्हणजे काय, आपण या सर्वांची बेरीज घेणार आहोत आणि भागीला काय की टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, म्हणजेच 10 + 7 + 5 + 3 + 9 + 6 + 9 अपॉन 7. बघा एकूण ऑब्झर्वेशन किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, म्हणून आपण 7 ने डिवाईड केलेले आहे. 10 + 7 + 5 + 3 + 9 + 6 म्हणजेच काय, 10 × 7 = 22 + 3 = 25 + 9 = 34 + 6 = 49. मीन्स 49/7 = 7. 7 × 7 = 7. 7 × 7 = 7. मीन्स मीन इज इक्वल टू 7 क्विंटल.